प्रखर इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते हे कॅन्सरग्रस्त सृष्टी कुलकर्णी हिने दाखवून देत समाजासमोर नवीन आदर्श घातलाय. सिकेटी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या या विद्यार्थिनीने ब्लड कॅन्सरवर मात करीत उपचार चालू असतानाही जपानी भाषेत पारंगत झाली आहे. तसेच ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर बदललेल्या आयुष्यावर कॅलिडोस्कोप हे पुस्तक देखील लिहिलं आहे. सृष्टीच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. आता आपल्यासोबत आहे सृष्टी यशवंत कुलकर्णी. तिने जॅपनीज लँग्वेज शिकलेली आहे आणि तिने एक पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आता जास्त वेळ न घालवता मी मुद्द्यावरच येते. मला सांग, तुला कॅन्सरचं निदान कधी झालं? मी सेकंड इयरची परीक्षा दिली आहे. 21 मार्चला जवळपास माझी परीक्षा संपली. 21 मार्च 2016. मला पूर्ण परीक्षेमध्येच त्रास होत होता, पण तसं डिटेक्ट झालं नाही. पण परीक्षा संपल्यानंतर 22 मार्च 2016 त्या दिवशी मला ब्लड टेस्ट थ्रू मला डिटेक्ट झालेलं आहे ब्लड कॅन्सर. सुरुवातीला सगळेच घाबरलेले, कारण रोग भयंकर आहेच, पण त्याचं नावही जास्त भयंकर आहे, रक्ताचा कर्करोग. आणि तो सगळ्यात जास्त डेंजरस मानला जातो. पण तो रोग डेंजरस होता, पण तरी पण सगळ्यांचे सपोर्ट होते, म्हणूनच ह्यातून पार होऊ शकली आहे. माझे टीचर्स, एस्पेशली मी सिकेटीची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी माझी फॅमिली जेवढी आतून हल्लेली तेवढेच माझ्या टीचर्सना माझ्या खूप वाईट वाटलेलं. पण सगळ्यांचे सपोर्ट होते, माझे मित्रमैत्रिणी, माझ्या शाळेतले शिक्षक, माझे कॉलेजचे शिक्षक, त्यांनी खूप सपोर्ट केला, आणि म्हणून त्यातून आता मी बाहेर पडते आहे. मला असं वाटतं की हा रोग खूप भयंकर आहे, त्याचं नावही तितकं भयंकर आहे, पण तो जर लवकर डिटेक्ट झाला आणि तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. आणि देर इज डेफिनेटली लाईफ आफ्टर कॅन्सर, हे मी पहिल्यापासून म्हणते. आणि ट्रीटमेंट महत्त्वाची आहेच, पण स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे, स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कॅन्सरच असं नाही, कुठलीही सिच्युएशन असू दे, तुम्ही तो जर तुमच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर कॅन्सरच नाही, तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही त्याला फेस व्यवस्थित करू शकता आणि त्यातून पार होऊ शकता. नक्की सृष्टी, तुला तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सृष्टी कुलकर्णी आणि मी एक आता नवोदित लेखिका आहे. मी माझं हे स्वतः लिहिलेलं पुस्तक पब्लिश झालं आहे 1 आठवड्यापूर्वी. कॅलिडोस्कोप हा 17 कथांचा एक कथासंग्रह आहे. प्रत्येक कथेला एक वेगळा रंग आहे, प्रत्येक कथेतून काहीतरी वेगळं शिकायला मिळेल असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी हे आवर्जून वाचावं आणि मला प्रतिक्रिया कळवावी.